नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचे मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। आजच्या भागात आपण ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास करणार आहोत। तो विषय म्हणजे वर्गकुंडली होय। ज्योतिषशास्त्रात वर्गकुंडली हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे। या शास्त्रात कुंडलीवरून भविष्यातील सर्व घटनांचा अभ्यास केला जातो। 12 स्थानावरून आयुष्यातील 36 प्रकारच्या प्रश्नांचा विचार होतो। मात्र आपल्याला जर सखोल अभ्यास करावयाचा असेल, परफेक्शन आणायचं असेल, तर प्रत्येक प्रश्नाची एक स्वतंत्र कुंडली आहे। वर्गकुंडली हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे। बरेच ज्योतिषी या भागाकडे थोडं दुर्लक्ष करतात। याकडे लक्ष न देता सरळ फलकथन सुरू करतात। मात्र प्रत्येक विषयानुसार जी महत्त्वाची असते ती वर्गकुंडली। म्हणजे ज्या प्रकारे नवमांश कुंडली पाहिल्याशिवाय फलकथन करू नये हा ज्योतिषशास्त्रातील नियम आहे, त्याचप्रकारे प्रश्नानुसार वर्गकुंडली पाहणं आवश्यक ठरतं। आपलं ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण 360 अंश, 12 राशी आणि 27 नक्षत्रांमध्ये विभागल्या गेलं आहे। त्यातील एक रास ही 30 अंश म्हणजे जवळपास 60 मिनिटांची असते। त्या 30 अंशाला 2 भागांपासून तर 60 भागांपर्यंत विविध वर्गकुंडलांमध्ये विभागलं गेलेलं आहे। त्यानुसार त्या कुंडल्यांची नावं आहेत, होरा कुंडली D2, द्रेष्कांड कुंडली D3, चतुर्थांश कुंडली D4, सप्तमांश कुंडली D7, नवमांश कुंडली D9, दशमांश कुंडली D10, द्वादशांश कुंडली D12, षोडशांश कुंडली D16, विषांश कुंडली D12, चतुर्विषांश कुंडली D24, सप्तविषांश कुंडली D27, त्रिशांश कुंडली D30, खवेदांश कुंडली म्हणजे D40, अक्षवेदांश कुंडली D45, षष्ठ्यांश कुंडली D60 अशी सर्व वर्गकुंडल्यांची नावे होत। विविध प्रश्नावर त्या त्या वर्गकुंडलीचा उपयोग फलकथनासाठी केला जातो। उदाहरणार्थ संतती संदर्भात बघावायचे असेल तर सप्तमांश कुंडली, व्यवसाय बघावायचे असेल तर दशांश कुंडली, आर्थिक स्थिती बघण्यासाठी होरा कुंडली, त्याचप्रमाणे आयुष्यातील यश अपयश घात अपघात अशा विविध कारणांनी आई वडील त्यांचे सौख्य भावंडांचे सौख्य अशा प्रत्येक कारणांसाठी वर्गकुंडल्या आहेत। म्हणून ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी फलकथन करताना जातकाचा जो प्रश्न असेल त्या प्रश्नाशी संबंधित वर्गकुंडली बघून फलकथन करावे। वर्गकुंडल्यांचे स्वतःचे काही नियम आहेत, त्यामध्ये विशेषतः दृष्टी लक्षात घेतली जात नाही, मात्र राशी लक्षात घेतली जाते। कोणता ग्रह कोणत्या राशीत उच्चीचा, मूळ त्रिकोण राशीचा, स्वराशीचा, मित्र राशीचा, शत्रू राशीचा किंवा नीचीचा आहे, त्यानुसार त्याची फळ देण्याची दिशा ठरत असते। तरीही मूळ पत्रिकेतील लग्नेशाशी असलेले त्याचे नाते हे त्या कुंडलीतील लग्नेशाशी असलेले नाते यावर देखील फलकथनाची दिशा ठरत असते। आजच्या भागामध्ये आपण काही वर्गकुंडल्या बघणार आहोत। वर्गकुंडल्यांचा अभ्यास करीत असताना सोबतच एक पत्रिका घेऊन तो विषय आपण समजून घेणार आहोत, कारण वर्गकुंडलीमध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला जातो।
त्यामुळे तो विषय समजून घ्यायला कठीण आहे. पत्रिकेचं उदाहरण घेतल्यास आपल्याला तो विषय आणि ती कुंडली समजून घ्यायला थोडी सुलभ होऊ शकते. यासाठी आपण एक पत्रिका घेतलेली आहे. उदाहरणासाठी जेव्हा आपण एखादी पत्रिका घेतो तेव्हा माहितीतल्या व्यक्तीची घेतो की ज्याचं संपूर्ण आयुष्य आपल्याला माहिती आहे. या जातकाची जन्मतारीख ही 7 एप्रिल 1953. जन्मवेळ आहे 11:50 आणि जन्मस्थान आहे जळगाव. या जातकाच्या पत्रिकेचे 16 प्रकारच्या वर्गकुंडल्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. सर्वप्रथम होरा कुंडली अर्थात D2. होरा कुंडली जी आपण D2 म्हणून ओळखतो ती मुख्यतः जातकाची आर्थिक परिस्थिती, आयुष्यातील आर्थिक प्रगती, आर्थिक स्थैर्य यासाठी बघितल्या जाते. पैसा हा आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा असल्याने होरा कुंडलीवरून आपण जातकाची आर्थिक स्थिती अभ्यासतो. ज्योतिषशास्त्रामध्ये स्त्री ग्रह व पुरुष ग्रह आहेत. चंद्र शुक्र हे स्त्री ग्रह, रवी मंगळ गुरु हे पुरुष ग्रह म्हणून ओळखले जातात. तसेच बुध व शनी हे नपुसंक ग्रह मानले जातात. होरा कुंडलीत चंद्रग्रहाच्या होऱ्यात स्त्री ग्रह तर रवीच्या होऱ्यात पुरुष ग्रह शुभ मानले जातात. होरा कुंडलीमध्ये मुख्यतः फक्त 2 लग्न असतात, चंद्राद्वारे होणारं कर्कलग्न आणि रवीचं सिंहलग्न. कर्कलग्नात स्त्री ग्रह जेवढे जास्त असतील तेवढी जातकाची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम असते. चंद्र शुक्र किंबहुना शनीला देखील कर्कलग्नात उत्तम मानलं जातं. सिंहलग्नात रवी मंगळ आणि गुरु हे ग्रह शुभ समजले जातात. त्यानुसार जातकाची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा सखोल अभ्यास करता येतो. आयुष्यात जातकाला किती वेळा आर्थिक अडचणी येतील किंवा येणार नाहीत, किंवा जातक कायमस्वरूपी आर्थिक अडचणीत राहू शकतो का, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर D2 म्हणजे होरा कुंडली हा उत्तम मार्ग आहे. आता आपण घेतलेल्या पत्रिकेचा होरा कुंडलीनुसार अभ्यास करूया. होरा कुंडलीवरून मुख्यतः जातकाच्या आर्थिक परिस्थितीचा बोध होत असतो हे आपण आत्ताच समजून घेतलं. त्या दृष्टीने बघितलं असता या पत्रिकेत होरा कुंडलीत चंद्र आणि सूर्य असे 2 होरा येतात. कर्क होऱ्यामध्ये जातकाचे चंद्र बुध हे ग्रह आहेत, मात्र त्याचबरोबर मंगळ आणि गुरु हे ग्रह देखील आहेत. सूर्य होऱ्यामध्ये जातकाचे शनी राहू सूर्य हे ग्रह आहेत. सूर्य म्हणजे रवी हा ग्रह सूर्य होऱ्यामध्ये खूपच जास्त परिणामकारक ठरतो. यावरून जातकाची आर्थिक स्थिती उत्तम दाखविल्या जाते. त्या अनुषंगाने होरा धनस्थ संपत्ती यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यानुसार या पत्रिकेची स्थिती बघता जातकाचं बालपण अत्यंत गरिबीत गेलेलं आहे. खूप कष्ट करून जातकाने आपलं शिक्षण पूर्ण केलं. जातक डॉक्टर आहे. डॉक्टर झाल्यानंतर जातकाचा स्वतःचा व्यवसाय करून आरोग्यसेवा देऊन पैसा कमवला आहे. मात्र जातकाचं बालपण हे गरिबीत केलेल्याचं ही पत्रिका दाखवित आहे. या पद्धतीने होरा कुंडलीमध्ये आपल्याला कोणता काळ हा कसा गेलेला आहे याची दिशा स्पष्ट होते. जातकाचा धनेश चंद्र तो होरा कुंडलीचा लग्नेश झालेला आहे. ही देखील या पत्रिकेची एक सकारात्मक बाजू आहे. होरा कुंडलीत कर्कलग्नात चंद्र मंगळ बुध आणि गुरु हे 4 ग्रह आहेत, तर सिंहलग्नात शुक्र सूर्य राहू शनी केतू हे ग्रह आहेत.
थोडक्यात होरा कुंडलीनुसार या पत्रिकेत जातकाचं बालपण गरिबीत आणि उर्वरित आयुष्य श्रीमंतीत असं दर्शवित आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मुख्यतः 16 प्रकारच्या वर्गकुंडल्या असतात, त्यांना षोडश कुंडली असं देखील म्हणतात. एक पत्रिका 360 अंशाची असते, त्यातील लग्नाचं स्थान म्हणजे 30 अंश होय. या 30 अंशाची जेव्हा विभागणी केली जाते म्हणजे 15-15 अंशाचे दोन भाग केले की होरा कुंडली तयार होते. तसेच 10-10 अंशाचे तीन भाग केले की द्रेष्क्रोण कुंडली तयार होते. तिला आपण D3 असे म्हणतो. या पद्धतीने ज्या प्रकारची आपल्याला कुंडली करायची असते तसे भाग लग्नस्थानापासून प्रत्येक स्थानाचे केले जाते. आता आपण द्रेष्कान कुंडलीचा अभ्यास करूया. द्रेष्कान कुंडली अर्थात D3 जन्मकुंडलीतील प्रत्येक राशीचे 3 समान भाग केले की द्रेष्कान कुंडली तयार होते. तिला आपण D3 असं म्हणतो. या कुंडलीवरून मुख्यतः भावंडांचे सुख, भावंडांशी कशा प्रकारचं नातं राहील, पराक्रम या सर्व संदर्भात बघितलं जातं. भाऊ बहिणींकडून तुम्हाला सुख मिळणार आहे की वादावादी होणार आहे हे या कुंडलीवरून कळतं. या कुंडलीवरून आयुष्य योग देखील समजण्यास मदत होत असते. द्रेष्कान कुंडलीचा अभ्यास करताना मुख्यतः तृतीय भावाचा स्वामी, भावंडांचा कारक मंगळ आणि बुध या ग्रहाची स्थिती कुंडलीत प्रामुख्याने बघितली जाते. या 3 ग्रहांची स्थिती जर शुभ असेल तर भावंडांचे सहकार्य, प्रेम जातकाला प्राप्त होत असते. त्यांची स्थिती अशुभ असेल तर भावंडांच्या सुखात आयुष्यभर कमी राहते. द्रेष्कान कुंडलीत महत्त्वाचे ग्रह ठरतात ते म्हणजे भावंडांचा कारक असलेला मंगळ, निसर्ग कुंडलीतील तृतीय स्थानाचा स्वामी म्हणून बुध, पराक्रमाचा कारक म्हणून पुन्हा मंगळ आणि तृतीय स्थान हे अष्टमाचं अष्टम स्थान आहे म्हणून आयुष्य बघण्यासाठी देखील ही कुंडली बघितली जाते. आता आपण घेतलेल्या पत्रिकेनुसार द्रेष्कान कुंडली समजून घेऊया. द्रेष्कान कुंडलीवरून भावंडांचा बोध होत असतो हे आपण समजून घेतलंच. त्यानुसार या पत्रिकेचा अभ्यास केला असता जातकाची मूळ कुंडली ही मिथुन म्हणजे बुध लग्नाची आहे. बुध हा ग्रह या द्रेष्कान कुंडलीच्या भाग्यात त्याच्या मित्रासह विराजमान आहे. ही ग्रहस्थिती जातकाचे आपल्या भावंडांशी उत्तम नातं दर्शवित आहे. या कुंडलीचा तृतीयेश म्हणजे भावंडांचा कारक मंगळ हा बुधाशी 3-11 संबंध तयार करीत आहे, म्हणजे एकमेकांशी लाभयोग ते करीत आहेत. त्यामुळेच जातकाचे आपल्या भावंडांशी उत्तम नाते राहिले आहे. फक्त नातेच नाही तर ते एकमेकांच्या प्रगतीसाठी लाभदायक ठरलेले आहेत. सोबतच भाग्येश तृतीय स्थानात म्हणजे भावंडांच्या स्थानात विराजमान आहे, त्यामुळे देखील जातकाचे आपल्या भावंडांशी नातं ही कुंडली सर्वार्थाने उत्तम दाखवित आहे. तसेच या जातकाच्या बाबतीत घडून आलेलं आहे. जातकाचं आजही आपल्या भावंडांशी खूप उत्तम नातं आहे, म्हणजे अर्ध्या रात्री देखील जातक आपल्या भावंडांसाठी किंवा त्याची भावंड जातकांसाठी उभी असतात. चतुर्थांश कुंडली अर्थात D4 जन्मकुंडलीतील प्रत्येक राशीचे 4 समान भाग केले की चतुर्थांश कुंडली तयार होते. तिला D4 असं म्हटलं जातं. मुख्यतः चल अचल संपत्ती पाहण्यासाठी ही कुंडली बघितली जाते. या कुंडलीत चतुर्थेश वास्तूचा कारक ग्रह शुक्र याची स्थिती उत्तम असल्यास जातकाला वाहन आणि वास्तू यांचा लाभ होतो. मुख्यतः
वास्तूचा कारक आणि चतुर्थेश यांच्या स्थितीवर जातकाची वास्तू संदर्भातली स्थिती ठरते किंवा वास्तू सुख मिळणार की नाही, मिळाले तर किती प्रमाणात मिळेल, कधी मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं D4 या कुंडलीवरून मिळतात. आता आपण उदाहरण म्हणून घेतलेल्या पत्रिकेतील चतुर्थांश कुंडली समजून घेऊया. चतुर्थांश कुंडली ही मुख्यतः वास्तू आणि वाहन या गोष्टींसाठी बघितल्या जातं हे आपण समजून घेतलंच. आपण घेतलेली पत्रिका ही धनू लग्नाची चतुर्थांश कुंडली आहे. याचा लग्नेश धनस्थानात गेलेला असून चतुर्थेश देखील धनस्थानात विराजमान आहे. लाभस्थानात शनी महाराज उच्चीचे झालेले आहेत. बुध हा ग्रह व्ययस्थानात आहे. या ग्रहस्थितीचा अर्थ असा होतो की जातकाने वास्तू व वाहन या गोष्टींसाठी प्रचंड खर्च केलेला आहे. जातकाच्या अनेक ठिकाणी अनेक मालमत्ता घेतलेल्या आहेत. मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये जातकाचे स्वतःचे फ्लॅट आहेत. याशिवाय स्वतःची उत्तम अशी चारचाकी गाडी देखील जातकाकडे आहे. आणि पत्रिकेतील चतुर्थांश कुंडलीवरून देखील हेच सिद्ध होत आहे. वर्गकुंडलीविषयी आजच्या भागात एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात आपण वर्गकुंडलीचा अभ्यास करणार आहोत. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.